अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून. पाहूया संघ आणि अटलजी यांचं नातं कसं होतं. अंतरतम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं, यदि धधक उठे जल थल अंबर, जड़ चेतन तो कैसा विस्मय, हिंदू तन मन हिंदू जीवन रगर हिंदू मेरा. संघ हा माझा आत्मा आहे असं वाजपेयी म्हणायचे. 1939 वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले. 1947 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून बाहेर पडले. वाजपेयींची नागपूरमधल्या संघ मुख्यालयावर आणि स्मृती मंदिरावर प्रचंड श्रद्धा. 1945 वाजपेयींनी संघाचा तृतीय वर्ष वर्ग नागपुरातून पूर्ण केला. अत्यंत प्रभावशाली वक्ते होते. त्यांचं भाषण कुठेही असो गर्दी जमायची. आम्हालाच भ्रम व्हायचा की सर्व लोक जनसंघाच्या उमेदवाराला व्होट देतील म्हणून, पण नाही. पण त्यांच्या भाषणाला खूप गर्दी होते. ते उत्तम अत्यंत प्रभावशाली वक्ते होते आणि प्रतिभा संपन्न कवी होते. 1953 मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. ते ओटीसीमध्ये मी संयोजक होतो आणि ते नागपूरला ओटीसीकरच आले होते. अटलजींचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. लखनौमध्ये झालेल्या द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्गामध्ये द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना वाजपेयींनी ही कविता वाचून दाखवली होती. तेव्हापासूनच गोळवलकर गुरुजींना हा स्वयंसेवक आवडला होता. गुरुजींनी मृत्यूच्या एक दिवस अगोदर अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली होती. आदर्श शिक्षक आहेत असं त्यांनी आपल्या चरित्रात दाखवलं. म्हणजे जे काही गुण पाहिजे ते चरितार्थ व्हायला पाहिजे. काही दुर्घटना झाली आहे तर संवेदना एक व्यक्तीला पाहिजे, तसे संवेदना त्यांना पुष्कळ होती. ते व्यक्त पण करत होते गीताच्या माध्यमातून. अटल बिहारी वाजपेयी शेवटपर्यंत स्वयंसेवक राहिले. आता लाखो स्वयंसेवकांसाठी अटलजी प्रेरणास्थानाच्या रूपात राहणार आहेत. अमर काणे, झी मीडिया, नागपूर.